माझ्यासमोर जसं अंधार होतो, म्हणजे एक पुढे काहीच टार्गेट नव्हतं की काय करायचं. आणि मग मी दोन जे दहावी नंतरची जी 2 महिने सुट्टी होती त्यामध्ये मी जसं गोंदी कामामध्ये मी जायचो कामाला आणि तिथे मला 100 रुपये दिवसाचे मिळायचे. तर मी हा की घरची परिस्थिती माहीत होती की हा आपण एकदम खूप कशा परिस्थितीत आलोय, त्यामुळे कष्टाची जाणीव होती, आई वडिलांची कष्टाची कधी जाणीव होती आणि काय राहणार ती. त्यामुळे मी 2 महिने फक्त माझ्या सोबतच्या मुलांनी कुणी MSCIT केली, कुणी आणखी क्लासेस केले, पण तसं परिस्थिती नव्हती की हा मी ते क्षेत्राकडे जाऊ शकत होतो. माहीत होतं परिस्थिती कशी आहे आणि दहावीला चांगले मार्क असताना पण सगळं माहीत असताना फक्त आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. मी आलो होतो तर उदय सर होते, ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं होतं आणि बरेचसे सर होते आणखी, तर ऍडमिशन घेतलं आर्ट्सला आणि तिथूनच सुरुवात झाली माझी. मी कॉलेजमध्ये म्हणजे सगळ्यात लास्टच्या बेंचवर बसणारा विद्यार्थी, मी लास्टला बसायचो आणि मला आवडायचं म्हणून बसायला. आणि तरी पण मला म्हणजे प्रत्येक ह्याचा जसा सहकार हे असायचा तसा असायचा, तर मला पटवले सर सगळ्यात पुढच्या बेंचवर बसवायचे की नाही तू पुढेही आहे. आणि पटवले सरांचं मी खरंच म्हणजे आभार मानतो की त्यांनी मला म्हणजे एक जे वाईट संगती आहे बसून मला पुढच्या बेंचवर बसवायचे, त्यामधूनच माझे म्हणजे खूप हे झालं. आणि मला सर बरेचसे माझे जे आहेत सर आहेत, उंदारे सर आहेत, प मॅडम आहेत, आणखी पडवे सर, तोरटमल सर, सगळ्यांनी म्हणजे खूप मला हे केलं. 10वी 12वीमध्ये शिक्षणाचं आहे, पण त्याचबरोबर ज्यावेळेस मी शिक्षण घेत होतो तर खेळापासून मी खूप लांब होतो, कारण 4 वर्षे स्पोर्ट्स केल्याच्या नंतर मला कसलंही म्हणजे टार्गेट वगैरे काही नव्हतं की आपण जर 4 वर्षे खेळून पण आपल्याला काहीच मिळालं नाही तर मी स्पोर्ट्स वगैरे सोडलं होतं. पण त्याच वेळेस मला जमीन सर मिळाले आणि जमीन सर मला बोलले की नाही अविनाश तू परत स्पोर्ट्स कर. मी सरांना बोललो नाही सर मला नको, मला काही इंटरेस्ट वगैरे नाही, काही मला नाही करायचे स्पोर्ट्स वगैरे. पण त्यांनी तरी पण नाही, मी ते घरी यायचे आणि ते घरी आले का मी घरून कुठेतरी निघून जायचो की नाही मला स्पोर्ट्स नाही करायचं. जसे सर घरी आले का मी कुठेतरी म्हणजे लपून बसायचो की नाही मला स्पोर्ट्स नकोय, मी रानात निघून जायचो किंवा कुठेतरी दुसऱ्या मित्राच्या घरी बसायचो आणि म्हणायचो की नाही त्यांना सांगा की अविनाशी तर नाही आहे. पण तरी पण सरांनी मला खूप म्हणजे स्पोर्ट्स करण्यात इतकं मोटिवेट केलं की नाही तू कर अविनाश तू कर. आणि सर मला त्यावेळेस तालुकास्तरीय स्पर्धेसाठी घेऊन गेले आणि तिथूनच माझी सुरुवात झाली परत. आणि नंतर तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरावर गेलो आणि 11वी 12वीमध्ये या कॉलेजकडून खेळलो आणि फर्स्ट इयरला पण माझं इथंच ॲडमिशन होतं. त्याच वेळेस मी आर्मी रॅलीमध्ये गेलो आणि तिथून आर्मी रॅली म्हणजे खेळण्याची इच्छा होती माझी त्यावेळेस, पण घरची परिस्थिती अशी नव्हती की मी पूर्ण टाइम स्पोर्ट्स करेन आणि शिक्षण घेईन, कारण की त्यावेळेस पण मी कॉलेज करून जसा टाइम मिळाला, कारण की स्वतःच्या गरजा मी पूर्ण करण्यासाठी मी स्वतः काम करून माझे हे करायचो. जसे माझे कॉलेजचे कॉलेजसाठी साहित्य किंवा कपडे जे लागते त्याच्यासाठी मी जसं आठवड्यातून 2 दिवस कधीतरी म्हणजे कामाला नक्कीच जायचो, किंवा सकाळचे कॉलेज जसं सकाळचे 4-11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत हे केलं कॉलेज, मधली सुट्टी झाली की मी कामावरती पोहोचायचो. आणि नंतर मी ठरवलं की नाही आता मला एक आर्मीमध्ये जायचंय आणि फक्त याच्यासाठी जायचंय, माझा खेळ चांगला होता सगळं चांगलं होतं. सर मला बोलायचे की नाही हे कर तू स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं करशील, युनिव्हर्सिटी आहे हे आहे. पण परिस्थितीमुळे मी आर्मीमध्ये गेलो आणि हा तोच माझा टर्निंग पॉईंट ठरला. तिथून मी 4 वर्षे आर्मीमध्ये एक नॉर्मल सोल्जरसारखी हे केले, जे ड्युटी असते वर्किंग असते ती केली आणि तिथून फरक ठरवलं की नाही आता तर आर्मीमध्ये आहे पण तिथं एक समाधान नाही मानायचं, आपण जे आपल्यामध्ये टॅलेंट आहे ते आपण आणलं पाहिजे समोर. आणि मी 16 मध्ये परत स्पोर्ट्सकडे वळलो आणि तिथून हे ठरवलं की नाही आता काहीतरी करायचंय. आणि सकाळी जसे आर्मीची ही असायची की सकाळी आर्मीची PT वगैरे सुरू व्हायची 6 वाजता, तर मी मग आपलं स्पेशल प्रॅक्टिस करण्यासाठी मला सकाळी उठायला लागायचं 4 वाजता प्रॅक्टिस करून मी परत यायचो त्यांच्यासोबत. आणि नवीन सोल्जर असल्यामुळे सगळे कामं नवीन सोल्जरवरती येतात आणि ते सगळे कामं वगैरे करायला लागायचे. आणि मग संध्याकाळी परत टाईम मिळाला की मी प्रॅक्टिस करण्यासाठी जायचो.
असं माझी दिनचर्या असायची. पण ज्यावेळेस मला आर्मीमध्ये बघितलं की नाही हा काहीतरी करायचं आणि त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. कारण की मी आज जर त्या शाळेमध्ये बोलवलं, म्हणजे कॉलेजमध्ये बोलवलंय, तर मी फक्त हे आर्मीमुळे आहे. कारण की आर्मीने मला बनवलंय आणि आर्मीचा आभार मी कधीच म्हणजे हे करू शकत नाही. कारण की मी काहीच नसताना आर्मीने मला ऑलिम्पिक्सपर्यंत पोहोचवलंय आणि एक जी ओळख दिली ती आर्मीने दिली फक्त. आणि ह्या ऑलिम्पिक्समध्ये माझी खूप तयारी होती. मी मागच्या 4 वर्षापासून एशियन चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकले, नॅशनल रेकॉर्ड्स बनवलेत 6-7 वेळेस, 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये नॅशनल रेकॉर्ड, तसंच हाफ मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटरमध्ये नॅशनल रेकॉर्ड. म्हणजे खूप आहे, पण खूप अपडाऊन आले. ऑलिम्पिक्सची तयारी पण खूप चांगली होती, पण ऑलिम्पिक्सच्या आधी पण 4 महिने अगोदर कोविड झाला आणि असं ठरवलं की आता कसं हे होईल. तरी मी त्याच्यामधून एकदा रिकवर झालो आणि परत एकदा प्रॅक्टिसमध्ये लागलो. पण कॉम्पिटिशनच्या 1 महिन्याच्या अगोदर पुन्हा एकदा कोविड झाला. तर 1 महिन्याच्या अगोदर कोविड म्हणजे रिकवर होणं खूप अवघड होतं माझ्यासाठी. मला खूप मदत केली सगळ्यांनी की रिकवर होण्यासाठी. पण जे सिम्पटम्स होते ते खूप हे होते, जसं माझी स्मेल वगैरे गेली होती, ऑक्सिजन लेवल वगैरे पण कमी झाला होता, तर खूप अवघड होतं. मी रिकवर झालो, पण जे विकनेस होते त्याच्यामधून नाही करता आलं. मी तरी पण प्रयत्न केले की हां ऑलिम्पिक्समध्ये माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न केला. की खूप सपोर्ट होता मला आपल्या जिल्ह्यातून, आपल्या कॉलेजमधून आणि आर्मीमधून, महाराष्ट्रामधून खूप सपोर्ट होतं. की अपेक्षा खूप होत्या हे मला माहीत होतं. मला फक्त मला हे माहित होतं की माझ्या आतमधून म्हणजे मी खूप वीक आहे, पण मी हे दाखवत नव्हतो की नाही. मी आता जर दाखवलं तर सगळ्यांचे माझ्यापासून खेळाडूंची अपेक्षा आहेत किंवा ज्या लोकांची अपेक्षा आहेत त्या मी आताच स्पर्धेच्या आधीच कशाही करू शकतो, संपवू शकतो. आणि मी प्रयत्न केले, नॅशनल रेकॉर्ड नक्कीच बनवलं, पण त्यामध्ये मी खुश नाही आहे. मी आणि पुढच्या वर्षी ऑलिम्पिक हे आहे, एशियन गेम्स आहे, कॉमनवेल्थ गेम्स आहेत, वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, तर त्यामध्ये मी नक्कीच पदक प्राप्त करेन. आणि आपले कॉलेज महाराष्ट्र आणि पुढचं ऑलिम्पिक्स पण जास्त लांब नाही आहे, फक्त 3 वर्षे बाकी आहेत पॅरिससाठी. आणि त्या ऑलिम्पिक्समध्ये पण मी पदक जिंकून ह्या कॉलेजमध्ये नक्कीच मला तुम्ही बोलवतात आणि मला एकदा परत येण्याची संधी मिळेल त्यावर अशी मी आशा आहे. आणि मी नक्कीच पदक जिंकेन. आणि थँक्यू एकदा आणखी एकदा, तुम्ही माझे गुरु आहे, तुम्ही मला घडवलंय आणि मला जे बोलण्याची संधी दिली, इथं बोलवण्याची संधी दिली, एक लास्ट बेंच स्टुडंट पासून तर तिथपर्यंत जे संधी दिली. पळू मॅडम मला कधी सारखी म्हणजे बोलून सांगायच्या की नाही अविनाश हे तुम्ही असं हे करता. म्हणजे मी त्यावेळेस जशी संगत होती माझी ना, म्हणजे एक वेगळ्या ह्याच्यामध्ये होतो. जर मी सुधारत असतो ना तर नक्कीच मी इथं नसतो, कधीतरी मी कुठेही वेगळ्या ठिकाणी असतो. आणि नक्कीच मी आर्मीमध्ये पण नसतो, मी म्हणजे जसं काहीतरी काम वगैरे केलं असतं. आणि मला खूप खूप धन्यवाद सर्व गुरूंचं माझ्या की ज्यांनी मला एक हे दाखवलं, दिशा दाखवली आणि इथपर्यंत पोहोचवलं. कारण की जर तुम्ही नसता तर मी इथं नसतो, मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी असतो. त्याबद्दल धन्यवाद. आणि आणखी एकदा धन्यवाद तुमचं, मला इथं बोलवलं सर्वांचं आणि बोलण्याची संधी दिली आणि इतक्या इतक्या गोष्टींसाठी बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.